पुणे हिट अँड रन प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चाललेली आहे एकीकडे चौकशी समिती नेमण्यात आली आहे तर दुसरीकडे विरोधक सुद्धा आक्रमक झालेले आहेत अंजली दमनिया यांनी ज्या पद्धतीनं आता थेट अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत ते किती गंभीर आहे ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे पोहोचलेलो आहोत ताई तुम्ही म्हणताय की आयुक्तांना फोन केला होता का काय नेमकं तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये नाही कसं आहे की एखादा पालकमंत्री जो इतका प्रोएक्टिव असतो की तो प्रत्येक ठिकाणची चौकशी करतो पाहणी करतो सकाळपासून उठून मी काम करतो असं जे अजित पवार वारंवार म्हणतात असा कामसू माणस माणूस जेव्हा एवढी मोठी घटना घडली की बाबा दिल्लीचे सुद्धा याचा याची चौकशी करतात त्याला लावून धरतात सगळं मीडिया त्याला कव्हर करतो ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा लोकांचा सा इतका आक्रोश दिसतो तेव्हा सुद्धा हा व्यक्ती जर हे होत नसेल तर याचा अर्थ की काहीतरी चुकतंय आणि इथे मला का कोणाशी ठौक असा आतून आधी वाटलं होतं की पालकमंत्री चार दिवस झाले तर बोलले का नाहीत म्हणजे एक चकार शब्द त्या माणसाने बोलू नये तिथे जाऊन विचारणा करू नये माध्यमांशी काही बोलू नये ते कुठेतरी काहीतरी चुकतंय असं मला वाटत होतं एकीकडे एक असंही वाटत होतं की इतक्या यंत्रणांचा गैरवापर जो झाला तो काही एक कुटुंब नक्कीच करू शकत नाही म्हणजे एक कुटुंब आज ज्युमेन जस्टिस बोर्डच्या लोकांशी बोलून त्यांच्याबरोबर सेटिंग करणं किंवा एकीकडे एक पोलीस यंत्रणांशी बोलून आज जर आपण बघितलं सुरुवातीला त्या पोलीस जे तिथे पोचले होते घटनास्थळी पोचले होते त्यांनीसुद्धा कंट्रोल रूमला फोन केला नाही ह्या लोकांना लोकांपासून सगळ्यांपासून वाचवलं इथे पोलीस स्टेशनला घेऊन आले तर त्याला पिझ्झा दिले अमूक दिलं अशा गोष्टी आपण ऐकल्या नंतर ब्लड सॅम्पल्स पाठवायला आधी डिले झाला असं सांगितलं मग त्याच्यावर क्लॅरिफिकेशन झाली की नाही दोन सॅम्पल घेतले गेले एक इकडे पाठवलं हो एक तिकडे पाठवलं हो डबल चेक होण्यासाठी पण सात सात दिवस झाले रिपोर्ट आले नाहीत मग काल कळत ससून मध्ये ते सॅम्पलच स्वॉप झाली इतकं हे जे हाय लेवल मॅन्युप्युलेशन आहे आणि मग त्याच्यानंतर जसं आपण बघितलं त्या टावरेंचा जो त्यांचा रेकमेंडेशन होतं ते सुद्धा त्या त्या केलं होतं ते या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण केला आणि कालची सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवारांची पत्रकार परिषद जे अजित पवार कार्यकर्त्यांवर छोटंसं काही बोलले तरी जे तापतात ते काल अजित पवार काय बॉडी लँग्वेज होती त्यांची बोलताना जर त्यांच्यावर आरोप झाला की बाबा तुम्ही सीपीना फोन केला होता की नाही ते तुम्ही सांगा तर तेव्हा ते नाही नाही मी काय सी बोलणार ना मी काय याच्याशी बोलणार आहे का मी काही शिपायाशी बोलणार आहे का जो अजित पवार नेहमी असा भडकून बोलतो तो ज्या पद्धतीने बोलत होता त्याच्यावरनं डेफिनेटली वाटत की ते है कि ते, सारव ते कालच्या पत्रकार परिषदेत कम्प्लिटली गांगरल्यासारखे वागत होते आणि माझ्या मनात जी शंका होती हा या मागे तुम्ही म्हणता मॅन्युप्युलेशन होत आहे पण या मॅन्युप्युलेशनच्या मागचं नेमकं कारण काय तुम्हाला असं म्हणायचं आहे की ह्या डेव्हलपरचे या बिल्डरचे अग्रवाल बिल्डरचे तार थेट अजितदा आर्थिक संबंध असं म्हणायचं तुम्हाला पुण्यात पुण्यात राहून कुठल्याही बिल्डरचे राष्ट्रवादी किंवा अजित पवारांशी संबंध नाहीत हे मी मानूच शकत नाही ज्या पद्धतीने हे सगळं मॅन्युप्युलेट झालं ते डेफिनेटली इंडिकेट करतं की हे फार मोठं षडयंत्र होतं आणि ज्याचा मी मानते की ते सूत्रधार अजित पवार हो होते अजित पवारांनी सिपींना फोन केल्याशिवाय माझी थेट म्हणून मी काल पाच प्रश्न टाकले आणि रात्री मला सुचले की आता स्पष्टपणे अजित पवारांनी सांगावं की त्यांनी फोन केले होते की नाही फोन केले असतील तर तो एक केला होता दोन केले होते किती फोन केले होते ते कोणासाठी केले होते त्याचं त्याच्यावर कल्प्रिट जे जे कल्प्रिट्स आहेत त्यांना शिक्षा म्हणून केले होते का ह्यांच्यासाठी लढावं किंवा यांना वाचवण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून केले होते की नाही याचं स्पष्टीकरण आता मागा अजित पवारांकडून आता फार झालं या राजकारण्यांचे थेर फार झाले लोकांना जनतेला जे दोन प्राण गेले दोन छोटे होते ते टॅकीसुद्धा त्यांनी तर आयुष्य बघितलं पण नव्हतं आणि अशांना ठार मारणारा जर मुलगा असेल आणि जस्ट बिकॉज तो बड्या बापाचा मुलगा आहे म्हणून त्याला वाचवण्यात यावं हे कुठेतरी अतिशय चुकीचं घडतं आहे पण त्याच्यात जो कोण असेल उद्या त्याच्यात प्र प्रधानमंत्री जरी असतील तर त्यांनासुद्धा ही झालीच पाहिजे अजित पवार हॅज है, टू कम क्लीन ही हॅज टू क्ल कम क्लीन की एक म्हणजे त्यांनी फोन केला होता की नाही किती फोन केले होते आणि ते कोणासाठी केले होते शिक्षा वामई म्हणून केले होते का दुसरं काही कारण होतं त्याच्यात काही काही गंभीर प्रश्न आहेत ज्याची उत्तरं अजित पवारांनी दिली पाहिजेत पहिला प्रश्न हा की त्यांनी सीपींना फोन केला होता की नाही याचं स्पष्ट उत्तर द्यावं दुसरं म्हणजे त्यांनी जे जे केलं म्हणजे सीपींना जो प्रश्न विचार तुम्ही आता सीपींना सुद्धा प्रश्न विचारा की अजित पवारांकडनं तुम्हाला थेट फोन आले होते की नाही आणि आले असतील तर ते कशासाठी आले होते टिंगरे तिथे काय करत होते कोणाच्या सांगण्यावर आले होते हे टिंगरेनासुद्धा आता विचारलं पाहिजे आणि अनेक ज्या ज्या मुद्द्यांवर आता स्पष्टीकरणं पाहिजेत मला तर असं वाटतं अजित पवारांचा फोनसुद्धा जप्त झाला पाहिजे आणि खरं तर त्यांची नार्कोटेस्पॉन्ड झाली पाहिजे कारण काल ते जे बोलत होते ते अतिशय खोटं दहादांत खोटं होतं त्यांनी डेफिनेटली त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मला काल काही पत्रकारांकडनं कळत आहे की अनेक गोष्टी आहेत त्यांचे अनेक लागेबांधे होते त्यांचे आर्थिक संबंध सुद्धा होते ते कसे होते तेही माहिती काढतोय मा, माहिती मिळाल्यावर डेफिनेटली ती मी बाहेर काढेनच पण हे जे सगळं होत आहे ना ते अतिशय घाण होत आहे आणि आता हे थांबलं पाहिजे पुणे अपघात प्रकरणी जी चौकशी समिती नेमलेली आहे डॉक्टर पल्लवी सापळे आहेत त्यांची जी नियुक्ती आहे त्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित करतात कारण शिंदे गटाच्या ज्या नेत्या आहेत यामिनी जाधव त्यांनीच म्हटलं होतं की त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्यांच्याचकडे ही चौकशी समिती ते अध्यक्ष आहेत काय म्हणाल मला तेच वाटतंय ना की ही सो कॉल चौकशी समित्या जेव्हा पण काही होतं एखादा अपघात होतो किंवा एखादी लँडस्लाइड होते प्रत्येक वेळेस आपण हेच ऐकतो की एक चौकशी समिती नेमण्यात आली आणि ती समिती त्याची चौकशी करेल काय दगड चौकशी करणार आहेत अजित पवारांनी जर आहे कोणाची हिंमत आहे आज म्हणायची की हो अजित पवारांनी केलं होतं आज जसं आपण बघितलं दिल्लीत स्वाती मालिवाल केसमध्ये असो एक्साईज कॅम्पच्या केसमध्ये असो मुख्यमंत्र्यांचे फोन सगळे जप्त झाले मग उपमुख्यमंत्र्यांचे फोन महाराष्ट्रात जप्त का होऊ नयेत जर त्यांच्यावर आरोप होत असेल चौकशी करण्यासाठी त्यांचा फोन का जप्त करण्यात येऊ नये त्याची फॉरेन्सिक चेक का होऊ नये म्हणजे हे सगळे प्रश्न आमच्यासारख्यांच्या सगळ्यांच्या मनात नक्कीच पडतात की चौकशी म्हणजे एक्झॅक्टली काय करणार ते काय खरं सांगणार आहेत का की हो हो मी असं केलं होतं मी अमुक केलं होतं आणि मी चुकलो असं अजित पवार म्हणणार आहेत का तर हे जोपर्यंत या गोष्टीचा खुलासे स्पष्टपणे होत नाहीत आणि मी डेफिनेटली याच्या अगदी बॉटमपर्यंत जाऊन त्यांचे आर्थिक व्यवहार काय होते आणि किती वेळा त्यांना त्या मुलाच्या वडिलांनी पण फोन केले असतील तर या सगळ्या चौकशा करण्याच्या मागे आणि त्याचा लिगली काय काय करता येईल या सगळ्या गोष्टींकडे मी आता वळणार आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतो अंजली दमनिया यांनी गंभीर आरोप केलेले आहेत अजित पवारांवर आणि त्यांच्या नार्को टेस्टची सुद्धा मागणी केलेली आहे पुणे आयुक्तांना किती वेळा फोन केला आणि कुणासाठी केला ते सुद्धा अजितदादांनी सांगावं ते उघडवावं अशी सुद्धा मागणी ते करत आहेत आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा संघ सुद्धा त्यांनी बांधलेला दिसतोय नेमकं काय घडेल या प्रकरणामध्ये पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक सर गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं